Tulsidas Prathamesh with my friend Prathamesh welcomes you all to EnggTutes where engineering medicine. आपण झेड इनवर्स कम्प्लीट पाहिलंय, झेड ट्रान्सफॉर्म कम्प्लीट पाहिलंय आणि आता आपण लास्ट स्टेप मध्ये आहोत, दॅट इज डिफरन्स इक्वेशन. हा लास्ट व्हिडिओ असणार झेड ट्रान्सफॉर्मचा. तर आपण लास्ट याच्यामध्ये सांगितलं होतं की आता आपण तू सांगितल्याप्रमाणे झेड आणि झेड इनवर्स शिकलोय, याच्यामध्ये आपण दोन्ही लागणार आहे. अच्छा, दोन्ही जे पण फॉर्म्युले तुम्हाला झेड मध्ये होते आणि झेड इनवर्स मध्ये होते त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लागणार आहे झेड सॉरी डिफरन्स इक्वेशन मध्ये, प्लस काही ऍडिशनल स्टेप्स आणि ऍडिशनल फॉर्म्युले. चार पाचच फॉर्म्युले आहेत, पण आपण सर्वात पहिल्यांदा बघूया स्टेप्स काय घ्यायचे तुम्हाला डिफरन्स इक्वेशन सॉल्व करताना. तर डिफरन्स इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला कायम क्वेश्चन दिला जातो एफ ऑफ के च्या टर्म्स मध्ये, बरोबर. त्याचा तुम्हाला घ्यायचा आहे झेड ऑफ बोथ साइड, सो यू विल गेट युअर क्वेश्चन इन द फॉर्म ऑफ कॅपिटल एफ ऑफ झेड, बरोबर. डन. एकदा कॅपिटल एफ ऑफ झेड तुम्हाला मिळाला, ओके, तर त्याला स्मार्टली लिहायचं एफ ऑफ झेड बाय झेड फॉर्म मध्ये अँड देन टेक द झेड इनवर्स ऑफ बोथ साइड, सो यू विल गेट युअर फायनल आन्सर इन द फॉर्म ऑफ एफ ऑफ के. ऍक्च्युअली आम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, आपण सुरुवातीलाच सांगितलेला झेड आपण सॉरी के आपण करतो झेड मध्ये इथं सॉल्व्ह करतो आणि परत इन्वर्स केलं की के मध्ये येतो, आपल्याला क्वेश्चन आन्सर म्हणून मिळेल ना. तर जेव्हा तुम्हाला एखादी सिस्टीम दिली जाते ना, तर एफ ऑफ के प्लस टू म्हणजे ते फंक्शन दिले असतात एफ ऑफ के प्लस टू एफ ऑफ के प्लस वन अँड प्लस एफ ऑफ के इक्वल्स टू समथिंग, बरोबर. हे सर्व फंक्शन वेगवेगळ्या पद्धतीने वर्क होतात, सो आपल्याला एक स्टँडर्ड फंक्शन जे हवं होतं ते पाहिजे होतं एफ ऑफ के च्या फॉर्म मध्ये काय, ठीक आहे, म्हणजे सो दॅट आपण त्या स्टँडर्ड फंक्शन ची व्हॅल्यू मॉडिफाय करून वी कॅन सॉल्व्ह द कॉम्प्लेक्स सिस्टीम. सो दॅट्स वाय वी नीड टू फाइंड आउट एफ ऑफ के. जे तुम्हाला गिवन दिलं जातं ते एफ ऑफ के प्लस टू एफ ऑफ के प्लस वन या फॉर्म मध्ये दिलं जातं और एफ ऑफ के मायनस टू वगैरे या फॉर्म मध्ये. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, क्वेश्चन बघितलं की आपल्याला क्वेश्चन बघितलं की लक्षात येईल. आपण आता फॉर्म्युलेज बघूया जे बेसिक फॉर्म्युले लागतात. येस, सो हे तुम्हाला काही बेसिक चार ते पाच फॉर्म्युले लागणार आहे. फर्स्ट इज स्टँडर्ड फॉर्म्युला झेड ऑफ एफ ऑफ के इक्वल्स टू कॅपिटल एफ ऑफ झेड, त्याच्यानंतर झेड ऑफ एफ ऑफ के प्लस वन आणि झेड ऑफ एफ ऑफ के प्लस टू. एफ ऑफ के प्लस थ्री अजून काहीही एक्झाम मध्ये आलेलं नाही आतापर्यंत, ओके. सो याचे काही स्टँडर्ड लक्षात ठेवायचे टेक्निक आहे झेड एफ ऑफ झेड मायनस झेड एफ ऑफ झिरो एफ ऑफ झिरो हा स्मॉल एफ. आता एफ ऑफ झिरो आणि कॅपिटल एफ ऑफ झेड याचा जो झेड ची पॉवर आहे ती सेम असते मोस्ट ऑफ द टाइम. एफ ऑफ के प्लस वन असेल तर तो झेड असतो, एफ ऑफ के प्लस टू असेल तर तो झेड स्क्वेअर असतो. त्याच्यानंतर एफ ऑफ के मायनस वन असेल तर त्याच्यामध्ये एफ ऑफ झिरो वगैरे काही नसतं, त्याच्यामध्ये डायरेक्टली यू कॅन राईट डाऊन झेड टू दी पॉवर मायनस वन एफ ऑफ कॅपिटल झेड आणि झेड टू दी पॉवर मायनस टू एफ ऑफ कॅपिटल एफ ऑफ झेड. ठीक आहे, सो विल सॉल्व द क्वेश्चन्स. ठीक आहे, फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि आधीचे झेडचे आणि झेड इनवर्सचे पहिला आहे ऑप्टेन एफ ऑफ के. हा, गिवन दॅट एफ ऑफ के प्लस वन एफ ऑफ के प्लस वन प्लस वन हाफ एफ ऑफ के इक्वल टू वन हाफ होल टू दी पॉवर के वेर के इज ग्रेटर देन इक्वल टू झिरो एंड एफ ऑफ झिरो इक्वल टू झिरो एफ ऑफ झिरो इक्वल टू झिरो. डन, ठीक ठीक. सो क्वेश्चन काय, फाइंड एफ ऑफ के. फाइंड एफ ऑफ के सांगितल्याप्रमाणे एफ ऑफ के काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला एफ ऑफ झेड काढावा लागेल आणि एफ ऑफ झेड साठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल टेक द झेड ऑन बोथ साइड. सो इफ आय टेक द झेड ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड, सो दिस विल लुक लाइक झेड ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ के प्लस वन, ओके, झेड सेपरेटली घ्यायचा प्रत्येक टर्मला, ओके, प्लस वन बाय टू कॉमन झेड ऑफ एफ ऑफ के इक्वल्स टू झेड ऑफ वन बाय टू टू दी पॉवर के. ठीक आहे, ठीक आहे. नाऊ झेड ऑफ एफ ऑफ के प्लस वन डायरेक्टली आपल्याला फॉर्म्युला दिलाय, ठीक आहे, तो काय फॉर्म्युला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायचा आहे, काय त्याची व्हॅल्यूज आहे. सो दिस विल बी झेड ऑफ कॅपिटल एफ ऑफ झेड मायनस झेड ऑफ एफ ऑफ झिरो मायनस, ओके, डन. त्याच्यानंतर प्लस वन बाय टू झेड ऑफ एफ ऑफ के, याचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे कॅपिटल एफ ऑफ झेड, बरोबर. नाऊ दिस इज युअर झेड ट्रान्सफॉर्म. हा झेड ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला इथे आपला होईल, दॅट इज नथिंग बट द झेड अपॉन झेड मायनस वन बाय टू. येस, डन. सो वी टेक द झेड ऑन बोथ साइड.
आता याच्यातून तुम्हाला स्मार्टली इक्वेशन काढायचं आहे, ऑब्टेन द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एफ ऑफ झेड. ओके, सो यू नीड इक्वेशन एफ ऑफ झेड फॉर्म, सो टेक एफ ऑफ झेड कॉमन. फॉर दॅट एफ ऑफ झिरो इक्वल्स टू झिरो दिलाय, सो दिस टर्म विल बी झिरो. सो इफ आय टेक एफ ऑफ झेड ऍज अ कॉमन टर्म, सो इन ब्रॅकेट दिस विल बी झेड, ही टर्म तर झिरो झाली, प्लस वन बाय टू. डन. अँड ओव्हर हिअर झेड अपॉन झेड मायनस वन बाय टू. ठीक आहे, सो एफ ऑफ झेड जर आपण घेतलं तर एफ ऑफ झेड इक्वल्स टू काय ना, आपण खाली एफ ऑफ झेड इक्वल्स टू झेड अपॉन झेड मायनस वन बाय टू अँड झेड प्लस वन बाय टू, ही टर्म मी डिवाइड केली. ठीक, या आर एच एस ला घेतली. डन. हा, ए मायनस बी ए प्लस बी. आता आपली सेकंड स्टेप जी कम्प्लीट झाली, वी गॉट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एफ ऑफ झेड. या इक्वेशनला कायम नंतर लिहून घ्यायचं असतं एफ ऑफ झेड बाय झेडच्या फॉर्म मध्ये, सो दिस विल बी वन अपॉन, सॉल्विंग साठी इझी जातं. बरोबर. ओके, सो झेड मायनस वन बाय टू आणि झेड प्लस वन बाय टू. ठीक आहे, सो इथपर्यंत आपलं कम्प्लीट झालं. व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट द पार्शियल फ्रॅक्शन मेथड. एक काळी शिकलोय आधीच्या जस्ट व्हिडिओ मध्ये. सो वी कॅन राईट डाऊन दिस एज वन अपॉन दिस टर्म, दॅट इज झेड मायनस वन बाय टू झेड प्लस वन बाय टू. इनफॅक्ट हा व्हिडिओ इथे पॉज करा आणि याची इक्वेशन काढून घ्या. आपण हे काय लिहायचो, ए अपॉन झेड मायनस वन बाय टू आणि प्लस बी अपॉन झेड प्लस वन बाय टू. ए आणि बी ची तुम्ही व्हॅल्यू पॉज करा आणि कॅल्क्युलेट करा, ती कॅल्क्युलेट करताच आली पाहिजे. सपोज चुकली असेल तर लक्षात घ्या, दिस वी कॅन राईट डाऊन ऍज ए इंटू झेड प्लस वन बाय टू प्लस बी इंटू झेड मायनस वन बाय टू, डिनॉमिनेटर ची टर्म सेम राहील. ओके, सो वी गॉट अवर इक्वेशन लाईक दिस, वन इक्वल्स टू दिस टर्म. नाऊ इफ आय पुट ही टर्म झिरो करायची आहे, सो इफ आय पुट झेड इक्वल्स टू मायनस वन बाय टू, तर काय येणार आहे, वन इक्वल्स टू ही टर्म तर झिरो झाली, मायनस वन बाय टू मायनस वन बाय टू, दिस विल बी मायनस वन, सो मायनस बी, मायनस बी इक्वल्स टू वन, दॅट्स वाय बी इक्वल्स टू मायनस वन. डन. आता आपल्याला ही टर्म झिरो करायची आहे, सो विल पुट झेड इक्वल्स टू वन बाय टू, so this will be 1 equals to a. 1 by 2 plus 1 by 2, that is 1, so a, so we got a equals to 1. Okay. So let's substitute the values over here. Hmm. Okay, apan hi rough karun ghe ya. So our equation will be f of z by z is equals to a, that is 1 upon z minus 1 by 2 plus अगेन बी ची व्हॅल्यू मायनस वन, सो मायनस वन अपॉन झेड प्लस वन बाय टू. येस, झेड या राईट हँड साईडला आता घेऊन जायचा. इफ आय टेक झेड ऑन राईट हँड साईड, सो आवर इक्वेशन अगेन झेड अपॉन झेड अपॉन झेड मायनस वन बाय टू प्लस मायनस मायनस झेड अपॉन झेड प्लस वन बाय टू. येस, आता इन्वर्स आता इन्वर्स घ्यायचा, इथे इन्वर्स सोपा आहे. K by taking z inverse on both sides will get z into z minus 1 by 2, so this will be 1 by 2 to the power k. Yes. Okay, minus z upon z plus 1 by 2, so this will be minus 1 by 2 to the power k when k is greater than or equals to 0. And what is this? This is your answer. Okay, yes. सो आपल्याला दिलेलं असतं एफ ऑफ के प्लस वन, नंतर अजून काहीतरी काहीतरी भलं मोठं इक्वेशन दिलंय, पण याचं सोल्युशन काय आहे तर एफ ऑफ के आहे, म्हणून आपण त्याचा झेड ट्रान्सफॉर्म घेतला, त्याला झेड मध्ये केला, त्याच्यानंतर इन्वर्स घेतला आणि एफ ऑफ के मध्ये केला. आता ह्याच्या झेड मध्ये ट्रान्सफॉर्म करायला तुम्हाला सगळे झेड ट्रान्सफॉर्मचे फॉर्म्युले लागणार आहे. ती स्टेप कम्प्लीट झाल्यावर त्याचा इन्वर्स घ्यायला सगळं झेड इन्वर्स लागणार आहे, सो ते कंपल्सरी पाहणं गरजेचंच आहे. हा कंपल्सरी पाहणं गरजेचं आहे, पण मी थोडी भीती कमी करतो, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम विचार करतो की झेडचे सगळे फॉर्म्युले, झेड इन्वर्सचे सर्व फॉर्म्युले प्लस याचे पाच फॉर्म्युले, तर झेडचे सर्व नाही लागतील, बेसिकच लागतात फॉर्म्युले. झेड आणि झेड इन्वर्सचे अतिशय बेसिक, म्हणजे जे आपण खूप आधीच्या गोष्टी शिकलोय, चेंज ऑफ स्केल वगैरे वगैरे गोष्टी, ई टू दी पॉवर ए टू दी पॉवर के, जास्त तुम्हाला डिफिकल्ट विचारत नाही. आणि सिरीज पण के प्लस टू पर्यंतच येतं,
आणि के मायनस टू पर्यंत याच्या वरती आणि खाली जात नाही. सो विल सॉल्व अनदर प्रॉब्लेम. यस, ऑब्टेन एफ ऑफ के गिवन दॅट 12 f of k + 2 minus 7 f of k + 1 okay. plus f of k equal to 0. Given k is greater than equal to 0. Okay. And f of 0 is 0. Huh. And f of 1 is 3. F of 1 is 3. See, जेव्हा f of k plus 2 असेल तेव्हा आपल्याला दोन गोष्टी लागतात, f of 0 आणि f of 1. बरोबर. बाय चान्स एक्झाम मध्ये या गोष्टी दिल्या नाही तर वाट बघायची, करेक्शन येईल. ओके. ते एचएस सॉल्व होणार नाही, ते लागतातच त्या दोन गोष्टी. ओके. आणि शेवटपर्यंत आला नाही तर अज्यूम करायची व्हॅल्यू आणि सॉल्व करायचं. आता z f of k plus 2 तर त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला दिला आपल्याला, सो 12 z square f of z बरोबर ओके मायनस z square f of 0 हा स्मॉल f आहे ओके मायनस z f of 1 येस हा झाला फॉर्म्युला f of k plus 2 येस आणि खाली लिहूया मायनस 7 झेड एफ ऑफ के प्लस 1 सो दिस विल बी झेड एफ ऑफ झेड मायनस झेड एफ ऑफ 0 यस ओके आणि सो दिस विल बी लुक लाइक दिस आणि प्लस झेड एफ ऑफ के दॅट विल बी एफ ऑफ झेड इज इक्वल्स टू 0 ठीक आहे. So let's solve this by substituting these values. So this will be 12 into z square f of z as it is minus z square f of 0 that will be 0 minus 0 minus 3z. Okay, and if I multiply 12 inside, so this will be 12 z square f of z minus 36z. Okay. Done. आणि त्याच्यानंतर काय मायनस 7 मी आतमध्ये म्हटलेलं, सो मायनस 7 झेड एफ ऑफ झेड ओके ते 0 हा 0 झाला प्लस एफ ऑफ झेड इज इक्वल्स टू 0 बरोबर. आता आपल्याला एफ ऑफ झेड कॉमन काढायचा आहे, तर सर्व टर्म्स मध्ये एफ ऑफ झेड कॉमन आहे एक्सेप्ट दिस टर्म बरोबर. सो दिस विल टेक ऑन राईट राईट हँड साइड इथेच लिहा. लक्षात घ्या आपल्याला एफ ऑफ झेड कॉमन काढायचा आहे, एफ ऑफ झेड हा सर्व टर्म मधून कॉमन निघाला पाहिजे. आता याच्यातून निघत नाही, सो विल टेक दिस ऑन राइट हँड साइड, सो दिस विल बी इक्वल्स टू 36z ठीक आहे ओके. आणि या सर्व टर्म मधून मी एफ ऑफ झेड जर कॉमन घेतला, सो दिस विल बी 12z स्क्वेअर डन मायनस 7z प्लस 1 equals to 36 of z बरोबर. and then f of z equals to काय नाव ते खाली टाकायचं. okay, so I'll write down 36z upon 12 z square minus 7z plus 1 this is equals to your f of z. so याला आपण का फ्रॅक्शन नी सॉल्व केलं तर काय येणार, z equals to 36z upon so इचे फॅक्टर्स काय येणार 4z minus 1 into 3z minus 1 हे आपल्याला प्रथमेशनी सांगितलेल्या कॅल्क्युलेटर वर पण निघतात. ओके, त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, नसेल तर तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. सो आता इथे आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन ने सॉल्व करायचं आहे, सो बेटर हे जर सिंपलीफाईड वे ने सॉल्व करायचं आहे, सो वी कॅन राईट डाऊन दिस एज f of z by 36 of z is equals to 1 upon 4z minus 1 आणि 3z minus 1 ओके पूर्ण 36 पण खाली घेतला, 1 upon घेतला तर फॅक्टर काढायला इजी जातं. सो वी कॅन राईट डाऊन दिस एज a upon 4z minus 1 plus b upon 3z minus 1
डन. सो नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. आता आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आणि याच्या आधीच्या खूप साऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण ए अँड बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे, इथे आपण डायरेक्ट व्हॅल्यू घेऊया. सो दिस विल बी ए इक्वल्स टू एनआर मायनस 4 अपॉन 4z मायनस 1 प्लस 3 अपॉन 3z मायनस 1. सो लेट्स ड्रॉप दिस. ठीक आहे, किंवा आपण लिहूया. सो आपला एफ ऑफ झेड काय आला आहे आपला, एफ ऑफ झेड इक्वल्स टू, आता हा 36z पुन्हा राईट हँड साईडला घेऊन जाऊ. ओके, सो 36z मल्टीप्लाईड बाय मायनस 4 अपॉन 4z मायनस 1 प्लस 3 अपॉन 3z मायनस 1. डन. ठीक आहे, इफ आय मल्टीप्लाईड झेड ऑफ इन साईड देन डन. ठीक आहे, नाउ एफ ऑफ के इक्वल्स टू काय ना 36 अपॉन मायनस 2 याला. ओके, सो याच्यामधून जर आपण 4 कॉमन काढला, सो दिस विल लुक लाईक 4z अपॉन 4 कॉमन काढला तर झेड मायनस 1 बाय 4 याच्यासाठी लिहिलंय कारण मला इन्वर्स घ्यायचा आहे त्याचा. ओके, सिमिलरली 3z अपॉन 3z मायनस 1 बाय 3 बरोबर. सो दिस विल बी, आता याचा समजा आपण झेड इन्वर्स घेतला तर काय येणार 36 इंटू 4 गेला मायनस झेड अपॉन दिस, सो दिस विल बी मायनस 1 बाय 4 टू द पॉवर के प्लस 3 गेला आणि दिस विल बी 1 बाय 3 टू द पॉवर के. मोर सिम्प्लिफाईड वेने लिहायचं असेल तर त्याच्यापर्यंत आन्सर चालतं 1 बाय 3 टू द पॉवर के मायनस 1 बाय 4 टू द पॉवर के वेअर के ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे लिहायचं असं. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि बऱ्याच वेळेस हे असं डिसेंट फॉर्म मध्ये लिहून एफ ऑफ के एंड करायचा, यु विल गेट युअर फुल मार्क्स. थोडं मोठं होतं ते, पण काही काळजी करायची नाही, फॉर्म्युला नाही मोठं होतं कारण ते प्लस 2 होता, बाकी तसं काही आधीच्या गणितासारखाच होता, फक्त इथं प्लस 2 होता त्याच्यामुळे थोडं लेंदी झालं, बाकी काहीच नव्हतं. पेशंटली तुम्हाला फ्रॅक्शन काढता आले पाहिजे, ए आणि बी च्या व्हॅल्यूज काढता आल्या पाहिजे आणि झेड आणि झेड इनवर्स बेसिकच लागतं, बेसिक आधी सारखं लागत नाही. ओके, सो विल सॉल्व अनदर वन. ठीक, एकदम खतरनाक क्वेश्चन सापडलेला मला, म्हणला हा यायलाच पाहिजे. यस, ऑब्टेन द आउटपुट ऑफ सिस्टीम वेअर इनपुट इज यू के and system is given by yk minus 4 yk. आपल्या कामाचं हेच, आता तू कामाची गोष्ट बोललाय. अच्छा, where system is, हा where system is given by yk k subscript minus 4 yk minus 2 equal to uk equals to uk, where uk equal to 1 half to the power k when k is greater than equal to 0 and equal to 0 when k is less than 0. ठीक, इतकं काय काय क्वेश्चन आहे हा, ते असतात ना म्हणजे उगच भीती दाखवतात, क्वेश्चन इतकंच आहे बर, इतकंच क्वेश्चन आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा यू के ची व्हॅल्यू 0 असते ते पण आपल्याला घ्यायची कन्सिडर करायची गरज नाही आहे बर, म्हणजे क्वेश्चन असेल इतका मोठा पण आपल्याला याची पण काहीही गरज नाही आहे, कारण हे 0 असल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट का करायचं. ठीक आहे, तर यूके 0 आहे माझा लेस दॅन साठी, तर ही टर्म ऑब्व्हियसली 0 आहे. हां, म्हणजे आपले जे आपण जे आधी क्वेश्चन पाहिलेले के नंतर के प्लस 2 वगैरे, हां एफ ऑफ के वाय ऑफ के, हां मी तेच म्हणणार होतो, हां एफ ऑफ के वाय ऑफ के, हां एफ ऑफ झेड वाय ऑफ झेड, इथे आपण कॅपिटल एफ घ्यायचं तर कॅपिटल वाय घेऊ. अच्छा, दॅट्स इट. फक्त याच्यामध्ये ही गोष्ट नवीन आहे की याच्यामध्ये के मायनस 2 आहे, आपल्याला तो खालचा फॉर्म्युला लागेल. बरोबर, ठीक आहे, सो विल सॉल्व इट. सो प्रोसिजर सेमच ठेवायचे, टेक द झेड ऑफ बोथ साइड, सो विल हॅविंग झेड ऑफ वाय के, वाय के चा झेड येतो डायरेक्टली याचा झेड, वाय के चा झेड येतो कॅपिटल वाय ऑफ झेड मायनस 4 कॉमन वाय ऑफ के मायनस 2, सो त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, झेड टू दी पॉवर मायनस 2 कॅपिटल वाय ऑफ झेड. बरोबर, ओके, and this will be uk. uk ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 1 बाय 2 टू द पॉवर के व्हेन k इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. ठीक आहे, सो वी कॅन राईट डाऊन z ऑफ 1 बाय 2 टू द पॉवर k
आफ्टर आपण के जेव्हा 0 पेक्षा मोठा तेव्हा सॉल्व करणार आहे. ठीक आहे. ओके सो दिस थिंग सो ओके याला पण आपण डायरेक्टली देऊन घेऊ. दिस विल बी झेड ऑफ 1/2 टू द पॉवर के आपल्याला माहितच आहे. दिस विल बी झेड अपॉन झेड मायनस 1/2. बरोबर. सो टेक द वाय झेड कॉमन. सो वाय झेड कॉमन घेतला तर आतमध्ये कोण होतं 1 मायनस 4 झेड टू द पॉवर मायनस 2. वी कॅन राईट इट अस 4/z² इक्वल्स टू झेड अपॉन झेड मायनस 1/2. बरोबर. डन. याला मी आणखी एका पद्धतीने लिहू शकतो. झेड स्क्वेअर मी इथे मल्टीप्लाय केलं तर वी कॅन राईट डाऊन दिस आज झेड स्क्वेअर मायनस 4 होल टू द पॉवर बाय झेड स्क्वेअर. ठीक आहे. ओके नाऊ अँड इफ आय टेक दिस ऑन राईट हँड साइड तेव्हा आपल्याला एफ ऑफ झेड हवा होता. सी आपण करतो काय, आपण प्रोसिजर सेम फॉलो करतोय. मला असं वाटतंय कुठेतरी लाईन सुटतंय. आधी आपल्याला एफ ऑफ के मध्ये इक्वेशन दिलं होतं, आता दिलंय वाय ऑफ के मध्ये. ठीक आहे. त्याच्यात आपण झेड ऑफ बोथ साइड घेऊन आपण काढायचो एफ ऑफ झेड, कॅपिटल एफ ऑफ झेड. आता मला काढायचंय कॅपिटल वाय ऑफ झेड. बरोबर. म्हणजे थोडक्यात लक्षात येईल की मला एल एच एस ला फक्त वाय ऑफ झेड ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि राईट हँड साइड ला उरलेली टर्म टाकायची. सो दॅट्स व्हाय मी ही सगळी अरेंजमेंट करतोय. हां. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा झेड इनवर्स घेऊन आपण वाय के काढणार. इथे एफ ऑफ के काढायचो, इथे वाय के काढणार. ठीक आहे. काही गोंधळ नाही लागायचा. सो वाय ऑफ झेड इज इक्वल्स टू येणार झेड अपॉन झेड मायनस 1/2 ओके इंटू झेड स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर मायनस 4. बरोबर. याला मी झेड स्क्वेअर मायनस 4 दॅट इज नथिंग बट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके यस. मी काली तो हे पण सांगतोय. ओके ओके ठीक आहे. हे काली तो ते पण सांगतोय कारण अल्टिमेटली मला काय करायचंय याला सगळ्यांना समोर पार्शियल फ्रॅक्शन लावायचं आहे. एबीसी वाला एबीसी ठीक आहे. त्याच्यामध्ये मला झेड स्क्वेअर डिनोमिनेटरला चालत नाही. बरोबर. त्यामुळे मला तिथे फक्त झेड लागतो. हा. त्यामुळे मी झेड स्क्वेअर मायनस 4 ला लिहितो झेड प्लस 2 इंटू झेड मायनस 2. डन. डन. इथपर्यंत फुल प्रूफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही नाही. यस. ठीक आहे. आता आता सेम आहे. तिथे आपण एफ ऑफ झेड अपॉन झेड घ्यायचो एल एच एस ला. तो म्हटलं हे पण स्टेप्स मध्ये नाही पण आपण जनरली असं सॉल्व करायचं. सो वाय ऑफ झेड अपॉन झेड जर घेतला तर राईट हँड साइड ला मला होतं सुटसुटीत झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस 1/2 झेड प्लस 2 आणि झेड मायनस 2. एक मिनिट. हा ठीक आहे. आता तुम्ही इथपर्यंत अरेंजमेंट केला त्या का केल्या मला कळलं. आता मागच्या सम मध्ये इथे आलेला आपल्याला 36z तो आपण जसाच्या तसा उचललेला आणि डिनॉमिनेटरला टाकलेला कारण आपण सांगितलेलं की इथे 1 असताना एबीसी काढणं सोपं झालं. मग आता डिनॉमिनेटरला झेड क्यूब टाका ना. ओके. हा. आता डिनॉमिनेटरला आपण झेड क्यूब टाकून आणि ते 1/2 सॉल्व करूया. हा ठीक आहे. एक काम करू. हा अतिशय महत्त्वाचा डाऊट आहे की आपण तुला सगळ्या शेवटी सांगेल मी. होल्ड ऑन. ठीक आहे. ठीक आहे. पण आपण याच्यावर थोडक्यात एबीसी काढूया. याचा आन्सर पण पाहिजे. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. याला आपण कसं लिहू शकतो तो दिस विल बी ए अपॉन झेड मायनस 1/2 ओके प्लस बी अपॉन झेड प्लस 2 प्लस सी अपॉन झेड मायनस 2. बरोबर. ठीक आहे. सो वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. आता ते कशा काढायच्या सिमिलर. आता लेट्स से फक्त आपण हा ब्रॅकेट सॉल्व करूया. हा एक हा एक पार्ट. हां. ओके. सो दिस विल बी झेड स्क्वेअर अपॉन हा कंप्लीट डिनॉमिनेटर इक्वल्स टू याला आता वरती मल्टीप्लाय करू. मला डिनॉमिनेटर सेम लागतो हे पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व करताना. सो कंप्लीट अपॉन दिस डिनॉमिनेटर इनटू ए इनटू काय ना झेड प्लस 2 इनटू झेड मायनस 2. ओके. हां. प्लस बी इनटू काय ना झेड मायनस हाफ सी चा इंटू सी झालं जे झेड मायनस 2. बरोबर. प्लस सी इंटू काय येणार झेड मायनस 1/2 आणि काय येणार झेड प्लस 2. कम्प्लीट डिवाइड बाय दिस डिनॉमिनेटर. ते इक्वल करतात. हे इक्वल करतात त्यामुळे सुद्धा आता आपण आता आपल्याला मला कोणाला कॅल्क्युलेट करायचं आहे. लेट्स से ही टर्म सपोज मी 0 आणली. फॉर एक्झाम्पल इफ आय पुट झेड इक्वल्स टू 2. ठीक आहे. ओके. नाउ इफ झेड इक्वल्स टू 2 हे जर मी घेतलं तर काय येणार झेड स्क्वेअर दॅट इज नथिंग बट द 4 इक्वल्स टू झेड इक्वल्स टू 2 आहे तो 2 मायनस 2 0 ही टर्म गेली. 2 मायनस 2 0 ही टर्म गेली.
ही टर्म उरले तो काय होणार सी इंटू टू मायनस वन बाय टू म्हणजे थ्री बाय टू ओके आणि टू प्लस टू दॅट इज समथिंग म्हणतो फोर सो दिस विल बी सिक्स सो दिस विल बी सिक्स सी आणि फोर इक्वल्स टू सिक्स सी दॅट्स वाय सी येतो माझा फोर बाय सिक्स दॅट इज नथिंग बट द टू बाय थ्री बरोबर ठीक आहे सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ सी ठीक आहे सिमिलरली आपण ए आणि बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो काळ्याची व्हॅल्यू नाही आता ते काढतील हा म्हणजे काहीच नाही आता इथे लेट्स से आता लेट्स से झेड इक्वल्स टू आपण मायनस टू पुट केला सो अगेन फोर इक्वल्स टू येणार मायनस टू पुट केला तर काय येणार मायनस टू प्लस टू अगेन दिस ब्रॅकेट इज झिरो झिरो ओके ही So this is minus 3 by 2. So this will be minus 15 by 4 A equals to 1 by 4. Ha 4 ikade kala ta kay nar 4 4 get cancel and A equals to enar minus 1 by 15. Baro. So ha sabla attahas apan kela hota ABC cha values kadayche. So let's put the values. Minus 1 by 15. Okay. बी ची व्हॅल्यू आली आपली 2 by 5 आणि सी ची व्हॅल्यू आली आहे 2 by 3 सो अँड दिस इज ऑल इक्वल्स टू झेड स्क्वेअर चा हा कंप्लीट ब्रॅकेट ची ही व्हॅल्यू आली सो वाय झेड अपॉन झेड ची ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला सो लेट्स सॉल्व इट नाउ इथपर्यंत क्वेश्चन थोडा कठीण वाटत असला तरी पुढचा पार्ट आता अतिशय सोपा आहे पुढचा पार्ट आता बघा आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर पण येईल याच्यामध्ये वाय झेड इक्वल्स टू येणार झेड इंटू दिस थिंग सो मायनस 1 बाय 15 आपण कॉमन काढूया आणि दिस विल बी झेड अपॉन झेड मायनस 1 बाय 2 ठीक आहे बरोबर बरोबर प्लस 2 बाय 5 जर मी कॉमन काढला तर काय येणार झेड अपॉन झेड प्लस 2 झेड प्लस 2 ओके आणि इथे पण झेड ने मल्टिप्लाय करताना आपण 2 बाय 3 कॉमन काढूया आत्मा येणार झेड अपॉन झेड मायनस टू बरोबर ओके आता घ्यायचं आपल्याला झेड इनवर्स सो झेड इनवर्स घेतल्यानंतर एफ ऑफ झेड चा एफ ऑफ के बनायचा तर कॅपिटल वाय ऑफ झेड चा काय होणार वाय ऑफ के बरोबर ठीक आहे आता मला एक सांग हा इथे जर मी झेड क्यूब घेतला असता तरी पण आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यूज मिळाल्या असत्या थोडा वेगळा मिळाला असता पण सोप्या पद्धतीने आणखी व्हॅल्यू मिळाल्या असत्या आणि इथे आला असता माझा झेड क्यूब अपॉन दिस झेड क्यूब अपॉन दिस झेड क्यूब अपॉन दिस आणि याचा इनव्हर्स सांग तुम्हाला आता याचा पण इनव्हर्स नाही गेले ए टू दी पॉवर की आपले ते सगळे झेड इनव्हर्स चे फॉर्म्युले लावून पण ते किती मोठं होणार सो स्मार्टली काय करायचं प्रत्येकच प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये वाय झेड इक्वल्स टू इक्वेशन आणायचं किंवा एफ ऑफ झेड इक्वल्स टू इक्वेशन आणायचं आणि नंतर त्याला लिहायचं एफ ऑफ झेड अपॉन झेड च्या फॉर्म मध्ये कॉन्स्टंट झेड असला तर चालेल जसं मागच्या वेळेला 36 झेड होता हा 36 काय 36 कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट आणि नंतर जस्ट इनव्हर्सच्या आधीच्या स्टेप मध्ये झेड ला पुन्हा आरएच ला घेऊन जायचं सो आपण मग स्मार्टली लिहू शकतो त्याला मायनस 1 बाय 15 दिस विल बी 1 बाय 2 टू द पॉवर के यस प्लस 2 बाय 5 दिस विल बी मायनस 2 टू द पॉवर के ओके एंड प्लस 2 बाय 3 एंड दिस विल बी 2 टू द पॉवर this is your answer when k greater than equals to 0 कारण k जर लहान असेल तर 0 होते हो
आता हे पण आधीसारखंच होतं, फक्त एफ च्या जागी वाय दिलेला आणि इथं ए बी सी होतं म्हणून हे मोठं झालेलं, पण बाकी आपली प्रोसिजर सेमच होती, काही डिफरन्स सेमच आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा लागतात की झेड स्क्वेअर मायनस 4 हे का लिहितोय बरोबर. बऱ्याच बुक्स मध्ये ह्या गोष्टी डायरेक्ट असतात, त्यामुळे मॅथमॅटिक्स कठीण होऊन जातं. खरंय, फॉर्म्युला आहे सगळ्या गोष्टी आहेत, तरी याचा स्टेप पण इम्पॉर्टंट होती ज्याचा आन्सर पण आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे, तर आता मला असं वाटतंय की म्हणजे जेव्हा आपण गणित सोडवत असू तेव्हा पुढे काय येणार आहे हे तुमच्या डोक्यात मॅप व्हायला पाहिजे, तरच जमेल. हे इंजिनिअरिंगला मॅथमॅटिक्स टाकायचं ऑब्जेक्टिव्ह असतो. बरोबर, तुम्हाला आउटपुट काय आणायचं आहे, क्लायंट तुम्हाला काय हे सांगत असतो की मला हे आउटपुट पाहिजे, कसं आणायचंय तू बघ, तू बघ हा ब्रिज बांधायचा किंवा हे सॉफ्टवेअरचं आउटपुट पाहिजे, मला हे असं पाहिजे, कसं करायचं तू ठरव ना, इंजिनियर तू आहे. बरोबर, जर तुम्हाला मॅप होत नसेल की पुढे काय पद्धतीने सॉल्व होणार आहे तर तुम्ही या सगळ्या अरेंजमेंट करूच शकणार नाही आणि आन्सर येईल. मी नाही म्हणत नाही की असं नाही सोडवलं तर आन्सर नाही येणार, पण खूप कॉम्प्लेक्स होईल किंवा खूप लेंथी होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अतिशय सोपा आहे, पण मला कळलं हे प्रॉब्लेम इतकं फ्रिक्वेंटली का विचारण्यात आलेलं आहे, कारण या प्रॉब्लेमचे काहीच नाही आहे. आधीच्या सगळ्या प्रॉब्लेम पेक्षा हे इझी आहे. ओके, कलरिंग हा चॅप्टर इझी बनवायचा म्हणून, म्हणजे झेडला इझी बनवायसाठी, त्यामुळे इथं स्वीट डिश. तर प्रॉब्लेम आहे तुमचा एफ ऑफ के प्लस 2 3 एफ ऑफ के प्लस 1 2 एफ ऑफ के इक्वल्स टू 0 व्हेन एफ ऑफ 0 इक्वल्स 0 अँड दिस थिंग्स. ठीक, ओके, तर हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ऑफकोर्स एफ ऑफ के प्लस 2 चा फॉर्म्युला लावा, टेकिंग झेड ऑन बोथ साइड. ओके, झेड ऑन बोथ साइड झाल्यानंतर एफ ऑफ झेड इक्वल्स टू समथिंग येणार. हां, एफ ऑफ झेड बाय झेड घ्यायचं, का घ्यायचं माहिती आहे. यस, ते येणार तुमचं 1 अपॉन झेड प्लस 1 आणि झेड प्लस 2. ठीक आहे, याला पार्शियल फ्रॅक्शन लावून व्हॅल्यूज काढायच्या. ए इक्वल्स टू येणार 1, बी इक्वल्स टू येणार मायनस 1. जर इथे मी 1 आणि मायनस 1 मूट केलं तर ऑफकोर्स इथं झेड इनवर्स येतो, मायनस 1 टू दी पॉवर के मायनस 2 टू दी पॉवर के. बरोबर, ठीक आहे. सो दिस इज युअर आन्सर, व्हेन के ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. अतिशय सोपं प्रॉब्लेम आहे, याला काहीच गरज नाही आहे सांगायची. जर याचं उत्तर चुकत असेल ना तर व्हिडिओ पुन्हा बघायचा. अतिशय गरजेचं आहे, कारण हे मार्क सोडायचे नाही. सो दॅट्स ऑल फ्रॉम डिफरन्स इक्वेशन, कधीही सोडू नका. निवडक प्रॉब्लेम आहे, हेच प्रॉब्लेम कायम येत राहतात. अशाच टाइपचे प्रॉब्लेम व्हॅल्यू बदलून येतील आणि फुल मार्क्स आहे, फुल मार्क्स आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम दिस व्हिडिओ, अँड नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुन्हा नवीन युनिट सुरू करणार आहे. सो थँक्स फॉर लर्निंग इंजिनिअरिंग ट्यूट्स, वेअर इंजिनिअरिंग मेडिसिन.